मुलीला गर्भातच मारणारा जिल्हा अशी एकेकाळी बीडची ओळख होती, पण ही ओळख आता पुसली असून या जिल्ह्यात मुलींचा कसं स्वागत केलं जात आहे त्याची प्रचिती एका कार्यक्रमातून आली आहे. मुलींबद्दल भेदभाव नको म्हणून बीडमध्ये 501 कन्या रत्नांचा सामुदायिक नामकरण सोहळा पार पडला. पाहूयात ही बातमी. बीडमध्ये गेल्या 3 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. गतवर्षी 301 कन्या रत्नांचे सामुदायिक नामकरण सोहळा पार पाडण्यात आला होता. त्यावेळी वंडर बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली होती. यंदा 501 कन्या रत्नांचा सामुदायिक नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या महाउपक्रमाची वाटचाल लिम्का बुककडे होत आहे. पुढील वर्षी 701 कन्या रत्नांचा सामुदायिक नामकरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी सांगितलं. पाचशे कन्या रत्नांचा सामुदायिक नामकरण करण्याचा हा उपक्रम देशातील पहिलाच आहे. सामुदायिक नामकरण सोहळ्यामुळे बीड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात थोडीफार सुधारणा देखील झाली असून मुलींच्या जन्माचेही मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे मातांचा उत्साह देखील वाढलेला दिसून आला. असे उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्याला बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती. एकेकाळी बीड जिल्हा हा स्त्री भ्रूण हत्येचा जिल्हा म्हणून समजला जायचा, मात्र आता हा कलंक पुसला गेलाय. जिल्ह्यात नवीन परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा मला अभिमान असल्याचं खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं. मनामध्ये काही संशय असतात, काही त्यांना वाटत असतं की आपण हे करत असताना आपल्याला उद्या समाजामध्ये काही गोष्टीचा सामना करावा लागेल. या सगळ्या गोष्टींचं अडसर दूर होऊन आपण एका मुलीला चांगल्या पद्धतीने तिचा जन्माचं सर्वपण तिचं शिक्षण सगळं व्यवस्थित करू शकतो हा विश्वास देण्यामध्ये आज कुठे ना कुठे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही यशस्वी.